नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना आहेत, त्यापैकी जे आज एका योजनेची आपल्याला माहिती देणार आहे। तर ती कोणती योजना आहे, त्यामध्ये 60,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत बांधकाम कामगारांना लाभ मिळतो, बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लाभ मिळतो। चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू डायरेक्ट वेबसाइटवर जाऊन। गुगलमध्ये टाइप करायचं आहे बांधकाम कामगार। बांधकाम कामगार टाइप केल्यानंतर सर्च करायचं आहे, आणि सर्च केल्यानंतर तुमच्या समोर पहिली जी वेबसाइट mahabocw.in या वेबसाइटवर क्लिक करायचं आहे। त्या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे तीन टिंब दिसतात, त्या तीन रेषेवर तुम्हाला डेस्कटॉप साइट करून घ्यायचं आहे, आणि खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुमच्यासमोर कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय फॉर क्लेम याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू क्लेम याच्यावर क्लिक करायचं आहे, आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पुरुषी टू फॉर्मवर क्लिक करायचं आहे। चिट्टू फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, 03-14-93। आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी OTP क्लिक करायचं आहे। व्हॅलिडिटी OTP क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करत जायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर योजना श्रेणी निवडा, योजना श्रेणी निवडा याच्यावर क्लिक करायचं आहे। योजना श्रेणी निवडल्यानंतर तुम्हाला पहिलीच शैक्षणिक कल्याण योजना याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्या साईडला योजना निवडा याच्यावर क्लिक करायचं आहे। योजना निवडा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एवा नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पती वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 1,00,000 रुपये व अभियांत्रिक पदवी अभ्यासकरिता रुपये 60,000 रुपये देण्यात येतात। तर तुम्हाला त्याच्यावरच क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली यायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला एकदा तुमचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, तुमचं वय, तसंच पदवीचा प्रकार, पदवीचे नाव, शैक्षणिक वर्ष हे तुम्हाला सर्व भरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर महाविद्यालयाचे नाव, विद्यापीठाचं नाव, संस्थेचा महाविद्यालयाचा पत्ता, संस्थेचं महाविद्यालयाची ईमेल ID, पुन्हा संस्थेचा महाविद्यालयाचा फोन नंबर, पुन्हा तुमचा प्रवेश दिनांक म्हणजे ॲडमिशन कोणत्या तारखेला कोणत्या दिनांकाला घेतलं ते दिनांक किती टाईप करायचं आहे। त्याच्यानंतर खाली दिलेला आहे मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र गुणपत्रिका, चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईट प्रमाणपत्र, त्याच्या खाली 3 नंबरला ओळखपत्र, आणि 4 नंबरला आहे बघा मुलाचे मुलीचे पत्नीचे आधार कार्ड, 5 नंबरला सोय घोषणापत्र, नंतर राशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका, आणि नंतर कागदपत्र पडताळणी याच्यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम एक नंबर येईल, तो नंबर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे। तो नंबर पुन्हा बांधकाम कामगार या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला मी ते नंबर तुमचं बांधकाम कामगाराच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचं आता ही फाईल सबमिट केलेली कुठपर्यंत गेली, ॲक्टिव्ह झाली का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेल। तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो, आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन ऑन करा।